पुण्यातील स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहेत। यात 5 व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे। जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला असून जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 90 वर पोहोचली। जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 46 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 41 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून 5 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक 60 वर्षीय पुरुष, कांचननगर जळगाव येथील 35 वर्षीय महिला, तर पाचोरा येथील 44 व 53 वर्षीय पुरुष व 20 वर्षीय महिला अशा 3 व्यक्तींचा समावेश आहे। निगेटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पाचोरा येथील 19 व्यक्तींचा समावेश आहे। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 90 इतकी झाली असून त्यापैकी 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।